कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं राज ठाकरेजींनी भूमिका घेतली आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, जे जनतेला विचारले होते, सरकारला विचारले होते, खरं त्याचं उत्तर तर काही आलं नाही. आलं ते ईडीची नोटीस आली असं माझं मत आहे. आणि हे एक दमन तंत्र आहे आणि दुर्दैवानं लोकशाहीला हे अभिप्रेत नाही पद्धती सुरू झालेलं मला दिसतं आहे. एक स्पष्टपणे दिसतंय की भावनिक मुद्द्यावर राजकारण करायचं आणि मुख्य मुद्दे जे आहेत, आज महागाईचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा मुख्य आहे, इंडस्ट्री बंद पडत आहे, या सगळीकडे दुर्लक्ष करायचं. शेतकरी आज कठीण परिस्थितीत जातोय, त्याची चर्चा करायची नाही. आणि असे एका बाजूला जे आपले विरोधी बोलतील त्यांना देशद्रोही तरी ठरवायचं, त्यांना ईडीच्या नोटीस तरी द्यायच्या, इन्कम टॅक्स तरी त्यांच्या पाठीमागे लावायचा आणि भावनिक प्रश्नावर आता राजकारण करायचं, हे नवं तंत्र त्यांनी सुरू केलेलं मला दिसतं आहे. एक दुसरा